तर आपण मागच्या व्हिडिओ मध्ये जे काही दोन थेरम होते, फर्स्ट होता पीपीटी थेरम, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, आणि जो काही नेक्स्ट होता त्याला म्हटलं होतं आपण अँगल बायसेक्टर थेरम. ओके, मग ऑन द बेसिस ऑफ अँगल बायसेक्टर थेरम जो काही फर्स्ट क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेट 1.2 चा, जो काही फर्स्ट क्वेश्चन आहे तो आहे आयडेंटिफाय इन विच फिगर रे पीएम इज द बायसेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर. मग त्यांनी काय सांगितलंय, इथे त्यांनी सांगितलंय आयडेंटिफाय द इन विच फिगर रेपीएम, हा जो काही रेपीएम आहे तो काय काय आहे अँगल क्यू पी आर चा बायसेक्टर. मग आयडेंटिफाय कसा करायचा, तर सो सोल्युशन मध्ये जर गेलो बघायला, जर आपण इथे अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी यूज केली युझिंग अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी, मग आता अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी कशी यूज करायची, जर आपण फर्स्ट ही साइड घेतली मग काय करणार आपण क्यूपी अपॉन पी आर, काय करायचं क्यूपी अपॉन पी आर, क्यूपी अपॉन पी आर इज इक्वल टू, जर आपण असं जातोय तर कसं झालं लागेल क्यूएम क्यूएम अपॉन एम आर. जर क्यूपी अपॉन पी आर इज इक्वल टू क्यूपी अपॉन पी आर इज इक्वल टू क्यूएम अपॉन एम आर, जर ही व्हॅल्यू इक्वल आली तर आपण म्हणू शकतो रे पी एम इज बायसेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर. जर ही कंडिशन सॅटिस्फाईड झाली तर आपण म्हणू शकतो रे पी एम इज द बायसेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर. ओके, नेक्स्ट जर आपण फर्स्ट ही साइड घेतली और जर फर्स्ट ही साइड घेतली आपण पी आर अपॉन पी क्यू, तर इकडून ह्या डायरेक्शन ने आर एम अपॉन एम क्यू, आर एम अपॉन एम क्यू और की एम, म्हणजे आपण दोन्ही पद्धतीने हा अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी यूज करू शकतो. मग इथे क्यूपी अपॉन पी आर इज इक्वल्स टू, जो काही क्यूपी आहे तो क्यूपी किती दिलाय 7 आणि पी आर किती दिलाय 3, 7 अपॉन 3, दिस इज युअर इक्वेशन नंबर 1. नाउ नेक्स्ट क्यूएम अपॉन एम आर, नाउ क्यूएम इज 3.5 आणि एम आर इज द 1.5, मग इथे जर पॉइंट मध्ये आहे तर आपण काय करू शकतो, इथे 3.5 × 10 अपॉन 1.5 × 10, जर आपण इंटू 10 केला तर हा डिजिट निघून जाईल आणि आन्सर काय राहील 35/50. सो जर आपण 5 ने भाग दिला तर आन्सर येईल 7/3, दिस इज युअर इक्वेशन नंबर 2. मग इथे जर बघितला इन इक्वेशन नंबर 1 आन्सर इज 7/3 अँड इन इक्वेशन नंबर 2 आन्सर इज 7/3, म्हणजे ही जी काही कंडिशन आहे ती काय झाले सॅटिस्फाईड. म्हणून आपण लिहू शकतो फ्रॉम इक्वेशन 1 & 2, फ्रॉम इक्वेशन 1 & 2 क्यूपी अपॉन पी आर इज इक्वल टू क्यूएम अपॉन एम आर, क्यूपी अपॉन पी आर इज इक्वल्स टू क्यूएम अपॉन एम आर. देअरफोर रे पी एम, जर ही कंडिशन सॅटिस्फाईड झाली तर आपण म्हणू शकतो रे पी एम इज द बायसेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर. ओके, हा 1 मार्काचा क्वेश्चन. ओके, इन सेकंड जर इथे बघितलं तर आपण अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी यूज करणार युझिंग अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. मग जर अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी यूज केली तर फर्स्ट जर आपण असं घेत असू पी आर अपॉन पी क्यू, पी आर
अपॉन पी क्यू इज इक्वल टू पी आर अपॉन पी क्यू इज इक्वल टू आर एम अपॉन एम क्यू, आर एम अपॉन एम क्यू. जर और लिहायचं झालं तर कसं लिहू आपण, पी क्यू अपॉन पी आर, पी आर इज इक्वल टू एम क्यू और क्यू एम अपॉन. ओके, दोन्ही मेथड आपण सॉल्व करू शकतो किंवा दोन्ही यूज करू शकतो. मग पी आर अपॉन पी क्यू, मग पी आर अपॉन पी क्यू, पी आर ची व्हॅल्यू किती आहे, सेवन, सेवन अपॉन टेन. दिस इज युअर इक्वेशन वन. नेक्स्ट आर एम अपॉन एम क्यू इज इक्वल टू आर एम, आर एम इज सिक्स आणि एम क्यू इज एट, सिक्स अपॉन. मग इथे जर आपण बघितलं इन इक्वेशन नंबर वन अँड इक्वेशन नंबर टू आन्सर इज सेवन अपॉन टेन अँड सिक्स अपॉन एट, देन वी कॅन से दॅट फ्रॉम इक्वेशन वन अँड टू पी आर अपॉन पी क्यू इज नॉट इक्वल टू, इज नॉट इक्वल टू आर एम अपॉन एम क्यू. Therefore, ray PM is not bisector of angle QPR. मग जर ही कंडिशन इक्वल टू आली असती तर आपण इथे लिहिलं असतं रे पी एम इज द बायसेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर. मग इथे जर आन्सर बघितलं ते नॉट इक्वल आहे, मग आपण काय लिहिलंय, रे पी एम इज नॉट द बायसेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर. ओके, मग आता जो काही सेकंड क्वेश्चन आहे, काय आहे सेकंड क्वेश्चन, इन ट्रायंगल पी क्यू आर, इथे जो काही ट्रायंगल दिलाय ट्रायंगल पी क्यू आर, मग ह्या ट्रायंगल पी क्यू आर मध्ये जर बघितला तर ही जी काही लाईन दिसते ही ऍक्च्युली एवढीच दिलेली आहे, मी तिला एक्सटेंड केली जस्ट. ओके, लाईन एन एम. ओके, आपल्याला काय करायचंय प्रूव, ही जी काही लाईन एन एम आहे ती पॅरेलल आहे साइड आर्क्यूला, हे काय करायचे शो दॅट करायचे. म्हणजे जर इथे आपण डायग्राम व्यवस्थित बघितली आणि जर इथे आपण हीच लाईन जर एक्सटेंड केली, ओके, जर काय केली एक्सटेंड केली तर आपल्या अशा लक्षात येईल का, इफ लाईन पॅरेलल टू, इफ लाइन पैरेलल टू वन साइड ऑफ द ट्रायंगल विच इंटरसेक्ट द रिमेनिंग साइड इनटू टू डिस्टिंक्ट पॉइंट, देन लाइन डिवाइड्स द रिमेनिंग साइड इन इक्वल प्रोपोर्शन. म्हणजे हा जो काही थिअरम आहे तो कोणता आहे, बीपीटी थिअरम. म्हणजे काय होईल, ही जर लाईन एन एम किंवा तिला नाव देऊया एल जर पॅरेलल असेल साइड आर क्यू ला तर ती काय करते, उरलेल्या त्रिकोणाच्या जे काही दोन बाजू आहेत त्यांना इक्वल प्रोपोर्शन मध्ये काय करते, डिवाइड करते. म्हणजे काय होणार, पी एन अपॉन एन आर इज इक्वल टू पी एम किंवा एम पी लिव्हा पी एम अपॉन एम क्यू. बरोबर आहे, जर ही व्हॅल्यू प्रूव्ह झाली म्हणजेच काय झाला, बीपीटी थेरम प्रूव्ह झाला, तर आपण म्हणू शकतो ही जी काही लाईन एल आहे ती आहे पॅरलल कोणाला, साईड आर क्यू ला. जर हे स्टेटमेंट प्रूव्ह झालं नाही तर आपण काय म्हणू शकतो, लाईन एन एम और लाईन एल नॉट पॅरलल टू साईड आर क्यू. ओके, मग इथे बघा आता काय म्हटलं त्यांनी, इन ट्रायंगल पी क्यू आर पी एम इज इक्वल टू फिफ्टीन, पी एम, पी एम इज फिफ्टीन, पी एम इज फिफ्टीन, पी क्यू इज ट्वेंटी फाईव, पी क्यू इज ट्वेंटी फाईव. म्हणजे हे जे काय होल डिस्टन्स आहे फ्रॉम पी टू क्यू हे किती आहे, हे जे काय डिस्टन्स आहे ते किती आहे, ट्वेंटी फाईव्ह. नेक्स्ट पी आर इज इक्वल्स टू ट्वेंटी अँड एन आर इज इक्वल्स टू आहे, हे जे काय एन आर आहे ते किती आहे, एट. आणि हे जे काय पी आर आहे फ्रॉम पी टू आर, फ्रॉम पी टू आर हे जे काही डिस्टन्स दिलंय किंवा ती व्हॅल्यू दिली त्यांनी किती दिले, ट्वेंटी. मग इन द गिवन फिगर वेदर स्टेट वेदर द लाईन एन एम इज पॅरलल टू साईड
आणि क्यू मापलर प्रूव दॅट काय करायचे, ही जी काय लाईन LM आहे ती कोणाला पाडलेला आहे, RQ ला. ओके, मग इथे जर बघितलं तर पॉइंट पी, पॉइंट एन अँड पॉइंट आर आर द कोलिनियर, अँड हिअर पॉइंट पी एम क्यू ऑल्सो ऑल्सो द कोलिनियर. देअरफोर इन ट्रायंगल पी क्यू आर, इन ट्रायंगल पी क्यू आर पॉइंट पी अँड आर आर द कोलिनियर्स. देअरफोर I can write PN plus NR is equals to PR. Okay? Like that. PN plus NR is equals to PR. PN plus NR is equal to PN plus NR is equals to PR. And it happened in that. Three points are co-linear. Okay? PN. PN is not given, PN plus NR is at, NR is at and total PN is 20. So, PN is equals to 20 minus 8, PN is equals to 12. Okay. Next, in this side, point P, point M and point Q are collinear. Therefore, I can write PM plus MQ is equals to PQ. So, PM plus MQ is equals to PQ. So, here PM is 15 plus MQ unknown, or total PQ is 25. So, MQ is equals to 20 minus 5, 15 is 10. Okay. Therefore, using basic proportionality theorem, इथे यूज करायचे basic proportionality theorem. In triangle PQR. मग ट्रायंगल मध्ये जर आपण बीपीटी थेरम यूज केला तर काय होईल, पीएन अपॉन एनआर अपॉन एनआर इज इक्वल टू पीएम अपॉन एमक्यू. पीएम अपॉन एमक्यू, फर्स्ट ऑफ ऑल पीएन अपॉन एनआर इज इक्वल टू पीएन अपॉन एनआर. पीएम इज 12 and NR is 8. So, answer is 3 by, so this is your equation number first. In second, PM upon MQ is equals to PM is 15 and MQ is 10, 3 upon 2. Okay. Mark इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर टू वरून आपल्याला असं दिसेल, हा जो काही रेशो आहे पीएन अपॉन एनआर इज इक्वल टू एम एन एम क्यू अपॉन पीएम अपॉन एम क्यू, हा कसा आलाय, इक्वल फ्रॉम इक्वेशन वन अँड टू पीएन अपॉन एनआर इज इक्वल टू पीएम अपॉन एम क्यू. बरोबर, मग जर हे रेशो इक्वल आले तर आपण म्हणू शकतो लाईन एन एम इज पॅरलल टू साईड पी क्यू. देअरफोर लाईन एन एम पॅरलल टू साईड आर क्यू. जर हे नॉट इक्वल टू आलं असतं तर आपण दिलं असतं लाईन एन एम इज नॉट पॅरलल टू द आर क्यू. ओके, मग त्यांनी सांगितलंय राईट गिव्ह रीजन, मग हे कशावर लिहू शकतो, देअरफोर कॉन्वर्स ऑफ बीपीटी थिअरम. ओके, अशा प्रकारे आपण जो काय सेकंड क्वेश्चन होता त्यांनी आपल्याला जे काय प्रूव्ह करायचं होतं, काय प्रूव्ह करायचं होतं, एन एम इज पॅरलल टू आर क्यू, अशा प्रकारे आपण बीपीटी थिअरम यूज केला आणि काय केला, सॉल्व केला. ओके ओके,
तर जो काही थर्ड क्वेश्चन आहे तर त्यांनी म्हटलंय इन ट्रायंगल एम एंड पी, मग इथे जर ट्रायंगल बघितलं, ट्रायंगल एम एंड पी, एन क्यू इज द बायसेक्टर ऑफ अँगल एन, म्हणजे हा जो काही रे आहे एन क्यू किंवा जी लाईन आहे एन क्यू ती काय आहे अँगल एन ची काय आहे बायसेक्टर. मग बायसेक्टर म्हणजे काय, ती जी काय लाईन एन क्यू आहे इथे, ही जी काय लाईन एन क्यू आहे ती अँगल एन चे दोन पार्ट मध्ये काय करते, डिवाइड करते, म्हणून त्याला म्हटलंय बायसेक्टर ऑफ अँगल एन. ओके, देन एम एन इज इक्वल्स टू फाईव्ह, एम एन इज इक्वल्स टू फाईव्ह, क्लियर. नेक्स्ट पी एन इज इक्वल्स टू सेवन, सेवन. नेक्स्ट एम क्यू इज इक्वल्स टू 2.5, म्हणजे हे जे काय आहे हे किती आहे 2.5. अँड देन फाइंड क्यू पी अँड क्यू पी इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. मग इथे आता कोणता थिअरम यूज करतो, इथे ऑलरेडी मेन्शन केलंय एम क्यू इज द बायसेक्टर ऑफ अँगल एन. मग इथे जर बघितलं तर आपण इथे अँगल बायसेक्टर यूज करतो आणि हा अँगल बायसेक्टर यूज करू शकतो आणि तोच करायला लागणार आहे. म्हणून काय लिहिणार आपण, इन ट्रायंगल. बघा हा क्वेश्चन काय इम्पॉर्टंट आहे, कारण दोन किंवा तीन मार्कासाठी हा विचारला जाऊ शकतो. फक्त काय चेंज होणार आहे, एक तर डायग्राम चेंज होईल किंवा ह्या ज्या काही व्हॅल्यूज दिल्या त्या चेंज होऊ शकतात, बाकी सगळं तर सेम. सो इन ट्रायंगल एम अँड पी युझिंग अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. मग जर इथे अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी बघितली तर आपण कसं यूज करणार, एन पी अपॉन एन एम किंवा एन पी अपॉन एन एम, किंवा त्याला आपण लिहू शकतो पी एन अपॉन एम एन. ओके, इज इक्वल टू, मी काय केलंय पी एन और एन पी अपॉन एम एन इज इक्वल टू पी क्यू अपॉन क्यू एम, पी क्यू अपॉन क्यू एम. मग क्यू एम लिहिण्याऐवजी आपण काय लिहिणार आहेत एम क्यू, क्लिअर. ओके, मग इथे जी काय अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी आहे त्याला और जर बघायला गेलं तर आपण असे लिहू शकतो एम एन अपॉन एम पी, एम एन अपॉन पी एन इज इक्वल टू एम क्यू अपॉन क्यू पी. ओके, म्हणजे दोन्ही साइडने आपण आन्सर काय करू शकतो, सॉल्व करू शकतो. मग पी एन ची व्हॅल्यू किती दिली, इथे जो काय पी एन आहे तो आहे सेवन आणि एम एन आहे फाईव्ह, मीन्स सेवन अपॉन फाईव्ह इज इक्वल्स टू पी क्यू, इज इक्वल्स टू पी क्यू, म्हणजे हा जो काय क्यू पी आहे तो आपल्याला काय करायचे फाइंड आउट करायचे, आणि एम क्यू जो काय आहे तो आहे 2.5. सो पी क्यू इज इक्वल्स टू एक्स आणि एम क्यू इज इक्वल्स टू 2.5. ओके, मग इथे सॉल्व करताना काय होईल, हा क्रॉस मल्टीप्लाय, म्हणजेच एक्स इज इक्वल्स टू हाऊ वी मल्टीप्लाय. ओके, सेवन इंटू 2.5 अपॉन हा काय होणार, किंवा इज इक्वल्स टू सेवन इंटू 2.5 इज इक्वल्स टू 5 इंटू एक्स, सेवन इंटू 2.5 अपॉन 5. मग एक्स इज इक्वल्स टू इथे काय आहे 2.5. मग इथे 2.5 असल्यामुळे काय करायला लागेल, एकतर आपल्याला 2.5 ला मल्टिप्लाय करायला लागेल बाय 10, मग जर आपण न्युमरेटरला 10 ने मल्टिप्लाय करतोय तर डिनॉमिनेटर सुद्धा कितीने मल्टिप्लाय करायला लागेल 10 ने, किंवा हा डिजिट काढण्यासाठी जर कितीने डिवाइड करायला लागेल बाय 10. ओके, किंवा मल्टिप्लाय जर केला तर 10, म्हणजे इथे सुद्धा कितीने मल्टिप्लाय करायला लागेल बाय 10, म्हणजे हा होणार 7, 2.5 इंटू 10 इज 25 अँड 5 इंटू 10 इज 50. मग आता 25 अँड 25 5 अँड 25 2 50 7 अपॉन 2, मग 7 अपॉन 2 इज नथिंग बट द 3.5, म्हणजेच ओके क्यूपी चा आन्सर किती आलं 3.5, म्हणून देअरफोर क्यूपी इज इक्वल्स टू 3.5. ओके, मग हा जो काही सम आहे तो इम्पॉर्टंट आपण त्याला म्हणू शकतो का, तर चेंज झालं तर डायग्राम मध्ये चेंज होईल किंवा ह्या व्हॅल्यू चेंज होतील, बाकी मात्र सगळं काय असणार, सगळ्या स्टेप्स कशा असतील
सेम ओके मग अशा प्रकारे आपण सॉल्व करू शकतो ओके तर आता बघतो आपण क्वेश्चन नंबर 5 जे काही इम्पॉर्टंट सम असतील तेवढे मी काय करतोय कव्हर करतोय म्हणून जे काही इजी इजी सम आहेत ते तुम्ही सॉल्व करायचे ओके मग इथे जो काही क्वेश्चन नंबर 5 आहे त्यामध्ये म्हटलंय इन ट्रॅपेझियम एबीसीडी मग इथे हा जो काय दिलाय ए पी सी डी हा जो काय आहे तो काय आहे ट्रॅपेझियम मग या ट्रॅपेझियम मध्ये काय म्हटलंय त्यांनी साइड ए बी पॅरलल टू साइड पी क्यू ही जी काही साइड ए बी आहे ती कोणाला पॅरलल आहे साइड पी क्यू ला आणि पी क्यू कोणाला पॅरलल आहे सी डी ला म्हणजे आपण असं म्हणू शकतो ए बी पॅरलल टू पी क्यू अँड पी क्यू पॅरलल टू सी डी मग इथे जर आपण बघितलं ओके जर साइड ए बी ओके दिस इज युअर नेक्स्ट अँड लास्ट ओके जर हा ट्रॅपेझियम जर ह्या फॉर्म मध्ये आपण ड्रॉ केला तर काय होईल ए पी डी बी क्यू सी मग इथे जर आपण बघितलं ह्याच्या काय तीन लाईन्स आहेत लाईन ए बी पी क्यू अँड डी सी किंवा सी डी ह्या एकमेकाला कशा आहेत पॅरलल आणि ह्याच्या काय लाईन्स आहेत त्याला म्हणजे एल वन आणि एल टू ह्या कशा आहेत ट्रान्सवर्सल इफ थ्री लाईन्स आर पॅरलल अँड देर आर टू ट्रान्सवर्सल देन ए पी अपॉन पी डी इज इक्वल्स टू बी क्यू अपॉन क्यू सी ही जी काय प्रॉपर्टी आहे तिला म्हणतो आपण थ्री पॅरलल लाईन्स प्रॉपर्टी किंवा प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स मग इथे जर आपण बघितला तर इथे आपल्याला दिसतं ए बी पॅरलल टू पी क्यू अँड पी क्यू पॅरलल टू सी डी म्हणजे या तिन्ही साईड एकमेकीला कशा आहेत पॅरलल म्हणून आपण ही सेम प्रॉपर्टी किंवा थ्री पॅरलल लाईनची जी काय प्रॉपर्टी आहे ती इथे यूज करू शकतो मग इथे बघा काय दिलंय ए पी इज इक्वल टू 15 ही जी काय ए पी आहे ती किती आहे 15 ए पी किती आहे 15 ओके नेक्स्ट पी डी इज इक्वल टू 12 PD is equals to 12. Next, BQ, QC. QC दिलाय 14 and BQ is equals to question mark. मग जसं आपण बघितलं तर इथे आपण 3 parallel lines ची जी काय property आहे ती यूज करू शकतो. Using property of 3 parallel lines. Okay? जर इथे पण प्रॉपर्टी यूज केली तर आपल्याला काय भेटेल एपी अपॉन पी डी एपी अपॉन पी डी इज इक्वल टू बी क्यू अपॉन क्यू सी बी क्यू अपॉन क्यू सी ओके एपी इज 15 ओके पी डी इज 12 बी क्यू इज क्वेश्चन मार्क लेट कन्सिडर एक्स अपॉन क्यू सी QC is 14 ओके मग इथे जर आपण बघितलं तर इथे काय होणार क्रॉस मल्टिप्लाय 15 इंटू 14 इज इक्वल्स टू 12 इंटू एक्स 12 इंटू एक्स मग इक्वल टू जे इकडे तर काय झाला डिवाइड म्हणजेच एक्स इज इक्वल्स टू 15 इंटू 14 अपॉन 12 एक्स इज इक्वल्स टू मग जर आपण इथे बघितला तर इथे कितीने डिवाइड करू शकतो आपण 3 ओके नाऊ हिअर अगेन 5 इंटू 14 अपॉन 4 अगेन जर आपण सॉल्व केला तर इथे अगेन 2 ने डिवाइड होईल 2 आणि हा होईल 7 ओके मग x इज इक्वल टू 7 इंटू 5 अपॉन 2 7 इंटू 5 इज सॉरी 7 into 5 upon 2 35 upon 2 okay 17.5 therefore x is equals to काय मानले आपण bq therefore bq is equals to 17.5 मग आपल्या आता लक्षात आलं असेल आपण फर्स्ट जो काही बघितलं होता तो होता बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आणि त्याच्याच बेसिसवर जो काही पुढचा थेरम किंवा जी प्रॉपर्टी आहे ती आहे
प्रॉपर्टी ऑफ थ्री पैरेलल लाइन्स आणि लास्ट वन इज द अँगल बायसेक्टर थिअरम. म्हणजे जर तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1.2 सॉल्व करायचा असेल तर हे तीन थिअरम किंवा तीन प्रॉपर्टीज आल्या पाहिजेत. ओके.